नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरवडा मध्ये बंजारा समाज ग्रुपच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। भव्य मिरवणूक काढलेली आहे या ठिकाणी। सर आज या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव साजरा होत आहे, आज काय बोलू इच्छित आपण? सर बंजारा समाजाने आज सगळ्या युवकांना एकत्र केलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांबद्दलची भक्ती जागवण्याचा फार चांगला प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल बंजारा समाजाचं मी अभिनंदन करतो। सर्वत्र देशामध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा होत आहे, तर काय संदेश देऊ इच्छिता सर? राजा प्रभू रामचंद्र म्हणाले होते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, मला माझी आई आणि माझी मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे। हा प्रभू रामचंद्रांचा संदेश प्रत्येक हिंदू बांधवाने आपल्या हृदयात धारण करावा। तर आज युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? जय श्रीराम। बंजारा समाज मित्र मंडळातर्फे तसे आमचे आधारस्तंभ अजय भाऊ भोसले व तसे विशाल भाऊ टिंगरे व श्री अनवर भाऊ पठाण व मिलिंद एकबोडे साहेब यांच्या सहकार्यांनी व आमचे आधारस्तंभ यांचे मेन आमचे मंडळाचे अध्यक्ष दीपक भाऊ चव्हाण व सागर राठोड यांच्या प्रयत्नाने हे श्री प्रभू श्री रामचंद्रांची मिरवणूक यशस्वीरित्या पार करत आहोत। कुठलाही आम्हाला कुठल्याही त्रास पोलीस सहकार्यांची बी आम्हाला अभिनंदन, त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल। सर्व समाजांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे सर्व समाज बांधवांचे आम्ही मंडळाच्या वतीने व बंजारा समाजाच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत। या श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी या मिरवणुकीमध्ये महिलांचाही मोलाचा वाटा आहे, महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। ताई आज आपण काय बोलू इच्छित आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त? आज श्रीराम नवमी आहे, त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आज आणि हा आनंद आम्ही सर्वांसोबत साजरा करत आहोत। आजच्या दिनी काय संदेश देऊ इच्छित आपण? सर्वांनी हा सण एकदम उत्साहाने साजरा करावा, हीच माझी विनंती आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महिलांवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, पण आजचं हे प्रमाण सर्वत्र थांबलं पाहिजे। तर या जन्म या दिवशी आज आपण काय बोलू इच्छित त्यावर? हे होऊ नये या पुढे, हीच माझी इच्छा आहे। Yes, sir. Yes, sir.